एकतर महापालिकेतल्या कामकाजाबद्दल तुम्ही शिवसेनेला किंवा उद्धव ठाकरेंवर टीका करता ज्याच्यामध्ये तुम्ही सत्तेत सहभागी होतात दुसरं तुम्ही अडीच अडीच वर्षांची तुलना करतायत आणि अडीच वर्षात तुम्ही त्यांना म्हणजे त्यांचे काही चांगले वाईट तुम्ही सांगतायत तर त्याच्यात अजितदादा उपमुख्यमंत्रीच होते शिंदेसाहेबांकडेही मोठं पद होतं मग या अडीच वर्षामध्येही मग असं समजायचं का की फक्त शिंदेसाहेब जे निर्णय चांगले घेतलेत किंवा वाईट घेतले फक्त शिंदेसाहेबच घेत आहेत अजितदादा किंवा देवेंद्रजींना काही अधिकार नाहीत महापालिकेमध्ये आम्ही पंचवीस वर्ष होतो म्हणजे काय महापौर होतो स्थायी समिती अध्यक्ष होतो काय होतं आमच्याकडे जबाबदारी मी, मी की आम्ही आमच्या योजना मांडू पूर्ण करू ऐकू आणि त्या पंचवीस वर्षाचं सुद्धा आपल्यातले जे महापालिका कव्हर करणारे असतील त्यांना विचारा एक रुपयाच्या लिस्टवर प्रॉफिट मार्केट एकटं बिल्डरला द्यायला निघाले होते उद्धवजी थांबवलं मी आंदोलन मी केलं यांच्या करप प्रत्येक गोष्टीला महापालिकेत भाजपनेच आवाज उठवला काँग्रेसनेही नाही अगदी आमच्या गोपाळ शेट्टीनी आलम तुरटी किती वापरली पाहिजे तो तुरटी घोटाळा काढला गोपाळ शेट्टीने जेव्हापासून उद्धवजीनी हे सगळं घेतलं एकांगीपणे चालवलेला आणि आम्हाला काही अधिकारातले नाही नाहीत हा प्रश्न गैरसमज निर्माण करण्याचा नक्की असू शकतो पण व्यावहारिक तिथला सत्य नव्हे आणि दुसरी गोष्ट अडीच वर्षाची तो स्वतः शिंदेसाहेबच साहेबच सांगतात ना आमची कामं एन सी बी अडवायची म्हणजे ते सेनेच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेला त्यांनीच उ उत्तर दिल्याचं आता ते निर्णय घेत आहेत कारण देवेंद्रजीने अजितदादा जी। स्ट्रॉंगली बरोबर आहेत